ठाण्यातील शिवफाटा इमारत दुर्घटनेला आज 1 वर्ष पूर्ण झाले. दुर्घटनेनंतर वर्षभरानंतर सुद्धा आज त्या ठिकाणी ढिगारा तसाच आहे. थरकाप उडवणाऱ्या त्या घटनेच्या खुणा आजही त्या ठिकाणी दिसतात. लकी कंपाऊंड मधील आदर्श इमारत कोसळल्याची बातमी सगळ्यात आधी जी 24 तासनं दिली होती, आता वर्षभरानंतर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी. आज 4 एप्रिल 2014 आणि गेल्या वर्षी याच दिवशी शिळफाटा भागामध्ये एक मोठी दुर्घटना घडली होती. एक 7 मजलीची इमारत पत्त्यासारखी कोसळली होती व 74 जणांचा बळी गेला होता. आपण त्याच परिसरामध्ये उभे आहोत, तुम्ही बघू शकता माझ्या मागे. हाच तो परिसर आहे शिळफाटा भागातील लकी कंपाऊंड. या कंपाऊंडमध्ये एक 7 मजलीची बिल्डिंग इमारत उभी होती ह्या ढिगाऱ्यावरती आणि ती अचानक पत्त्यासारखी सर्किट कोसळली आणि त्यात 74 जणांचा बळी गेला होता. जवळपास 50 जण जखमी झाले होते. अनेकांचे संसार, अनेकांचे परिवार उद्ध्वस्त झाले होते, अनेक जण जखमी झाले होते. एकंदरीतच ही दुर्घटना भारतातली खूप मोठी दुर्घटना म्हणून समजली जाते. या दुर्घटनेनंतर अनेक राजकीय नेत्यांनी इथे हजेरी लावली होती, अनेक आश्वासन दिली होती, परंतु ती आश्वासनं अजूनही पूर्ण झाली नाही आहेत. अजूनही ह्या इमारतीतील दुर्घटनेतील जखमींना मदत मिळाली नाही आहे. तुम्ही बघू शकता हाच तो परिसर आहे ज्या परिसरामध्ये ही इमारत उभी होती आणि 2 महिन्यात बांधलेली इमारत पत्त्यासाठी कोसळली होती. खूप मोठी दुर्घटना होती. जवळपास 27 ते 28 जणं ह्या दुर्घटनेच्या केसमध्ये, गुन्ह्यामध्ये क्राईम ब्रांचने अटक केलेली आहेत. अजूनही ते न्यायालयात कोठडीमध्ये आहेत. काही काही बेल मिळेल असेल, पण अजूनही अनेक आरोपी ह्या केसमध्ये जेलमध्ये आहेत. एकंदरीतच अजूनही ह्या केसमधील आरोपींनाच ठोस अशी सजा झाली नाही आहे, तर दुसरीकडे मात्र जखमींना अजूनही मदत मिळाली नाही आहे. ही एक मोठी शोकांतिका आहे. रत्नभूमीसह कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.